महत्त्वाची बातमी पाहूयात. क्रिस्टल टॉवरच्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एकूण 16 जणांवर केईमध्ये उपचार सुरू आहेत. परेलमधील क्रिस्टल टॉवरला 12व्या मजल्यावर मोठी आग लागली होती. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय. पण आगीत गंभीररित्या भाजलेल्या दोघांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आगीमुळे जखमी झालेल्यांवर केईमच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 20 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. परेलमधल्या आगीमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागलाय. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडनं. कृष्णात, या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झालाय, त्याबाबत काय माहिती आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, याबाबत काय अधिक माहिती आहे? एका महिलेचा आणि एका पुरुषाचा या आग दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. तर आताच आमच्या समोरच दोन जणांना लिफ्ट मध्ये धुरामुळे कोंडले गेले होते आणि त्यांची स्थिती देखील चिंताजनक आहे. त्यांना देखील केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळं मृतांची संख्या जी आहे मध्ये वाढ होऊ शकते. आणखी जवळपास 16 जण जे आहेत ते जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, परंतु त्यांची स्थिती जी आहे ती स्टेबल असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु आता जे लिफ्ट मधून जे दोघांना बाहेर काढण्यात आलं त्यांची स्थिती मात्र चिंताजनक आहे. कारण दूर कोंडल्यामुळे त्यांनी लिफ्ट मधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लिफ्ट मध्ये बंद पडल्यामुळे त्या लिफ्ट मध्ये हे दोघं अडकले होते आणि त्याचवेळी कोंडला गेल्यामुळे ते दोघे जण जे आहेत ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळं आणखी काही या दुर्घटनेमध्ये कोणी मृत्यू झालेला आहे का आणि त्या संदर्भातला शोध जो आहे ते मुंबई अग्निशमन दल व क्रिस्टल टॉवर मध्ये घेत आहेत. त्यामध्ये त्या सर्च मोहीम मध्येच हे दोघे जण जे आहेत ते लिफ्ट मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. तर मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे आणि लिफ्टमध्ये अडकल्यानं काही जणांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद कृष्णात दिलेल्या या माहितीबद्दल. मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालंय. हृदयविकारामुळे त्यांचं दिल्लीत निधन झालं. ते 63 वर्षांचं होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी 4 वेळा ईशान्य मुंबईचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. त्यांनी मुरलीदेव यांच्या नंतर मुंबई काँग्रेसची धुराही सांभाळली, पण गेल्या काही वर्षात ते सातत्यानं आपल्या वादग्रस्त भूमिकेमुळे पक्षात नेहमीच चर्चेत राहिले. रात्रीची शेवटची लोकल चुकल्यामुळे अनेक प्रवाशांना रात्रभर रेल्वे स्थानकावर थांबावं लागलं. अशा प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील एकाला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या साथीधाराचा शोध सुरू आहे. वांद्रे रेल्वे स्थानकावर 29 जुलैच्या मध्यरात्री घडलेली मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळवणारा चोर या सीसीटीव्हीत कैद झालाय. 14 ऑगस्टला पोलिसांनी हुजेफ हुसानुद्दीन नावाच्या चोरट्याला जेरबंद केलाय. चालत्या रेल्वेच्या बाहेर स्टंटबाजी करणाऱ्या आणखी एका युवकाचा व्हिडिओ समोर आलाय. डोंबोलीहून दिव्याकडे जाताना रेल्वे प्रवासाची ही दृश्य आहेत. यावेळी रेल्वे प्रवासात स्टंटबाजी केलेले हे कारनामे मोबाईलमध्ये कैद करण्यात आले. चालत्या ट्रेनच्या बाहेर लटकत ही स्टंटबाजी सुरू होती. राज्यातील समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे बेवॉच सिनेमा मालिकेकडून शिका असा टोला मुंबई न्यायालयानं सरकारला लगावलाय. राज्यातील समुद्र किनारे सुरक्षित असल्याचा दावा सरकारने केला असला तरी जूनपर्यंत 49 जणांचा बुडून मृत्यू झालाय. यावेळी किनाऱ्यावरील सुरक्षेवर चिंता व्यक्त करत आगामी गणेशोत्सवात समुद्र किनारे सुरक्षित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास सरकारनं सांगितलं आहे. पुणे नाशिक महामार्ग पैसे देऊन मनस्ताप अशी या महामार्गाची अवस्था झाली आहे. त्या महामार्गाच्या चौपदीकरणाचं काम पूर्ण होत आलंय, तरीही प्रवास काही वेगानं आणि सुकर झालेला नाही. चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव या गावांमधून हा महामार्ग जात असल्यानं या ठिकाणी तासन तास वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर राजगुरुनगर पुढे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातच माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानं ती वाहतूकही या रस्त्यावर येणार आहे, त्यामुळे अडचणीत भर पडणार आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत औरंगाबादमध्ये मंगळवारी एटीएसनं देवलाई भागात छापे घातले. त्यात 3 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. झडतीत त्यांच्याकडे एक बंदूक आणि काही काडतूसं सापडली. शस्त्र सापडली या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
अजिंक्य सुरळे, शुभम सुरळे आणि रोहित रेगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. एटीएसच्या तपासात नाव समोर आलं तर आठवलेंची चौकशी होणार असल्याचं महाराष्ट्र एटीएसनं सांगितलंय. महाराष्ट्र एटीएस नालासोपारा स्फोटकांप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगाळकर यांची चौकशी करत आहेत. ते चौघे सध्या एटीएसच्या कोठडीत आहेत. सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आलंय. सनातनवरील बंदीबाबत राज्य सरकारकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्पष्ट केलंय. तर राज्य सरकारनं बंदीबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला 5 वर्ष झाली तरीही अजून अटक का होत नाही असा सवाल जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारनं केलाय. सीबीआय, एटीएस या स्वायत्त संस्थांचा सरकार दुरुपयोग करत असल्याचा आरोप कन्हैया कुमारनं केलाय. या यंत्रणांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे काम करू देत नाहीत असा आरोपही त्यानं केलाय. कॉम्रेड गोविंद पानसरे खुनाचा तपास सर्व मार्गानं सुरू असून लवकरच तपास यंत्रणेच्या हाती महत्वाचे दुवे लागतील अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सर्व तपास यंत्रणांमध्ये योग्य समन्वय असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज मुस्लिम बांधवांचा ईद हा सण सर्वत्र साजरा होत आहे. या सणाला ईद उल अझा असंही म्हणतात. आज सकाळीच कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केला. कुर्ला पूर्वेच्या रेल्वे स्थानकावरील जागेत शांततेत नमाज अदा करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी केल्यास आता गुन्हा ठरणार आहे. यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. हमीभावापेक्षा शेतमाल कमी किमतीत खरेदी करणाऱ्याला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंडाची तरतूद करण्याचा मंत्रिमंडळानं निर्णय घेतलाय. कृषी उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण राज्याचे एकीकृत बाजार क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मोठ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जाही देण्यात आला आहे. याचा फायदा बळीराजाला होणार आहे. नागपुरात गेल्या 1.5 दिवसात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मौदा रामटेक तालुक्यात पावसानं चांगलंच झोडपलं आहे. पावसानं जिल्ह्यात 2 बळीही घेतले आहेत. जिल्ह्यातील मौदा तालुक्यात नदीचं पाणी तारसा गावात घुसल्यानं तिथं मोठं नुकसान झालंय. याशिवाय मौदा तालुक्यात अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दिग्रस्त अरुणावती धरणातील जलसाठा वाढला असून या धरणाचे 11 पैकी 5 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. अरुणावती नदी 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुगली आणि पुराच्या पाण्यानं दिग्रस आणि आर्णे तालुक्यात तडाखा दिला. त्यानंतर पावसाची संततधार सुरूच असल्यानं नदीकाठचे ग्रामस्थ भयभीत आहेत. 2005 साली वाहून गेलेला पूल आणि रस्ता अजूनही न बांधल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात हिवरदरी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात शिप नदीला पूर आला की हिवरदरीचा संपर्क तुटतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पाण्यातून जावं लागतं. गावात कोणी आजारी पडलं तर अक्षरशः खाटेवर झोपवून पाण्यातून रुग्णाला नेलं जातं. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना धरणातून वेळोवेळी सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे कोयना नदीपात्रालगतच्या कराड चिपळूण मार्गावरील शिरळ बागवस्ती गावातील घरांना जमिनीला भूस्खलनामुळे तडे गेल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या वस्तीच्या पर्यायी पुनर्वसनाच्या बाबतीत दरवर्षी येथील ग्रामस्थ शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, पण त्याबाबत काहीच निर्णय होत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. महिनाभर गायब झालेल्या पावसानं मराठवाड्यात दमदार हजेरी लावली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय, त्यामुळे जिल्ह्यातील नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत. हिंगोली जिल्ह्यातील काही गावात पाणी शिरलंय तर हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच जालना जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर परतूर, अंबड, घनसांगवी, बदनापूर, जालना, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात रिमझिम पाऊस सुरूच आहे. दरम्यान जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या 91% पावसाची नोंद आपत्कालीन विभागाकडे करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिसांचं नक्षल विरोधी पथक C-60 जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत C-60 जवानांचं एक पथक पाण्याच्या प्रचंड प्रवाहातून आपला जीव धोक्यात टाकून मार्ग काढतायत. एटापल्ली तालुक्यातील विसामुंडी गावालगत नक्षल विरोधी अभियान राबवत असताना आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या एका नाल्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय. पाण्यात एक कार वाहून गेलीये, मात्र कारमधून 2 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. गडचिरोली पासून 10 किलोमीटरवर अंतरावरील गुरवळा गावानजीक ही घटना घडली आहे. राजकीय वैमनस्यातून शिवसेना उपशहर प्रमुख सलूनची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. या घटनेनंतर रत्नागिरी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अनोळखी हल्लेखोरांनी शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बाबा चव्हाण यांच्या दुकानाची तोडफोड करून दुकानात घुसून चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या मारहाणीची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची. मुंबई विद्यापीठामध्ये विनयभंग झाल्याची घटना घडल्यानंतर विद्यापीठाला जाग आली आहे. या घटनेनंतर विद्यापीठात मुलींच्या सुरक्षेबद्दल झी 24 तासनं प्रश्न उपस्थित करत त्याचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यापीठात CCTV लावण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये CCTV नव्हते, आता इथे 300 CCTV बसवण्यात येणार आहेत. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांच्या आंदोलनाला अखेर यश आले. या प्राध्यापकांना त्यांच्या थकित वेतनाच्या चेकचं वाटप मंगळवारी करण्यात आलं. आपल्या थकित वेतनाच्या मागणीसाठी डिसेंबर 2017 पासून प्राध्यापकांनी आंदोलन पुकारलं होतं. आज अखेर 400 प्राध्यापकांना जवळपास 1.5 वर्षाच्या पगाराच्या रकमेचे धनादेश देण्यात आले. वसईच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 1 कोटीचा गुटखा जप्त केलाय. अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या 2 गाड्या जप्त करण्यात आल्यात. जप्त करण्यात आलेला गुटखा गुजरातहून मुंबईकडे जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान 2 संशयित गाड्या आढळल्या. या गाड्यांची झडती घेतली असता एका टेम्पोतून विमल गुटख्याच्या 75 गोणी आणि 152 बॉक्स तर दुसऱ्या टेम्पोत 159 गोणी पोलिसांना आढळल्या. या गुटख्याची किंमत साधारणतः 1.5 कोटी रुपये आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी सिकंदर जयस्वाल आणि सादिक अली शेख या दोघांना अटक केली आहे. केरळमधील पूरपरिस्थिती आता काहीशी सुधारली आहे. पाणी ओसरल्यानं आता जीवितहानी आणि वित्तहानीचं भीषण वास्तवही आता समोर आले. 11,000 गावं उद्ध्वस्त झाली आहेत. 26 लाख घरांना अजूनही वीज पुरवठा सुरू झालेला नाही. 46,000 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय. गेल्या 6 दिवसातील मृतांचा आकडा 252 वर पोहोचलाय. गेल्या 3 महिन्यात सुमारे 450 जणांनी पावसामुळे प्राण गमावलेत. राज्यात आलेला पूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केरळमधली परिस्थिती आता हळूहळू सुधारतेय, मात्र पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळची दृश्य पाहून लोक हैराण झालेत. इडुक्की जिल्ह्यातली ही दृश्य आहेत. बंधारा तुटून आलेल्या पाण्यानं सर्व उद्ध्वस्त झालं. अनेक रस्तेही वाहून गेलेत. सर्वत्र मातीचे ढिगारे दिसत आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळच्या मुन्नार भागातील पुरानं सारं काही उद्ध्वस्त केलंय. ठिकठिकाणी चिखलाचे थर साचले. सध्या त्याची सफाई सुरू आहे. हा भाग पूर्ववत होण्यासाठी अनेक दिवस लागणार असल्यानं प्रशासनाकडून सांगण्यात येते अनेक रस्ते तुटले आहेत. सध्या हे रस्ते बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिराती सरकारनं तब्बल 700 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. आखाती देशांमध्ये केरळमधील नागरिक मोठ्या संख्येनं राहतात. आखाती देशांच्या उभारणीत मल्याळी नागरिकांचा मोलाचा सहभाग आहे, त्यामुळे UAE सरकारनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 100 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत दिली आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दिली आहे. देशातल्या 7 राज्यांमध्ये नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यपाल राजवट लागू असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये NN व्होरांच्या जागी सत्यपाल मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मलिक सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. मलिक यांच्या जागी बिहारच्या राज्यपालपदी उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबच्या ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिंधू यांनी इस्लामाबादमध्ये जाऊन पाकिस्तानी लष्कर प्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेण्यात काहीही गैर नसल्याचं म्हटलंय. चंदीगडमध्ये एका पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सीमा घातल्यानं 2 देशातील संस्कृती बदलता येत नाही. वाजपेयी पाकिस्तानात गेले तेव्हा काश्मीरमध्ये 527 जण शहीद झाले. मोदी लाहोरला गेले तेव्हा पठाणकोटवर हल्ला झाला, म्हणून ते दोघे देशभक्त नाहीत का असा प्रश्न सिद्धूंनी केला आहे.
काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठे बदल करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून कोषाध्यक्ष पदावर असलेल्या मोतीलाल बोरा यांना हटवण्यात आलंय. त्यांच्या जागेवर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांची काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल गांधी अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढे मोठे बदल करण्यात आले. भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय कायद्यानुसारच करावा लागेल असं केंद्र सरकारनं व्हॉट्सअप सारख्या मोठ्या सोशल मीडियाच्या कंपन्यांना खडसावलंय. व्हॉट्सअपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. व्हॉट्सअपनं झुंडशाहीतून होणारे मृत्यू रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, त्याचप्रमाणे तक्रार निवारणासाठी भारतातच यंत्रणा असली पाहिजे असा संदेश यावेळी रवी प्रसाद यांनी दिलाय. यापुढे वैद्यकीय प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणेच केवळ एकदाच लेखी परीक्षा घेण्यात येईल असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात ATNनं स्पष्ट केलंय. यंदाच्या वर्षी 5 मे रोजी नीट परीक्षा होणार असून 5 जूनला निकाल लागणार आहे. मध्यंतरी वर्षातून 2 वेळा नीट परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता, मात्र आता सरकारनं हा निर्णय बदलला असून UGC नेट, GMAIN, नीट UG, GPAT, GMAT अशा सगळ्याच परीक्षा वर्षातून एकदाच होतील आणि ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे असंही सांगितलंय. मंगळुरूच्या नेलमंगला भागात महामार्गावर एका दुचाकीच्या विचित्र अपघातात 5 वर्षांचा लहान मूल आश्चर्यकारकरित्या वाचलं. चेन्न परमेश्वर आणि त्याची पत्नी रेणुका हे त्यांच्या 5 वर्षांच्या मुलासह महामार्गावरून चालले होते. त्याचवेळी त्यांची दुचाकी दुसऱ्या एका दुचाकीला मागून धडकली. त्यावेळी दुचाकीवरून दोघेही पती पत्नी खाली पडले, पण बाईक तशीच चालकाविना रस्त्यावरून पळत राहिली. तब्बल 300 मीटर ही दुचाकी महामार्गावरून जात राहिली. गंभीर बाब म्हणजे यावेळी अवघ्या 5 वर्षांचं मूल त्या दुचाकीवर होतं. 300 मीटर चालकाविना दुचाकी गेल्यावर दुचाकी कोसळली, मात्र दुचाकीवरचं मूल डिव्हायडरवर लागलेल्या हिरवळीत कोसळलं. या मुलाला अजिबात इजा झाली नाही. गोव्यातल्या प्रसिद्ध मंगेशी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलांचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पुजाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय भावे असं या पुजाऱ्याचं नाव असून 2 महिलांनी भावेविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. दुसऱ्या प्रकरणात जामीन मिळाल्यावर पहिल्या प्रकरणी भावे यानं न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर भावे न्यायालयात आज शरण आला. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधल्या नागरिकांना एकमेकांना भेटवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तब्बल 60 वर्षांनी हे नागरिक एकमेकांना भेटले. त्यापैकी कुणी कुणाचे मित्र होते, कुणी नातेवाईक होते, इतक्या वर्षांनी भेटल्यानंतरचा आनंद या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनेकांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 1950 मध्ये झालेल्या कोरिया युद्धानंतर दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे 2 भाग होऊन इथल्या नागरिकांची ताटातूट झाली होती. तब्बल 65 वर्षांनी हे सगळे एकमेकांना भेटले. महापुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या केरळवासियांसाठी सनी लिओननं मदतीचा हात पुढे केलाय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिनं 5 कोटी रुपयांचा निधी उभा केल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. अनेकांनी तिच्या या मदतीचं कौतुक केलंय, तर अनेकांनी खरंच तिनं मदत केली का अशी शंकाही उपस्थित केली आहे. सनीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दान दिलंय, मात्र ती रक्कम किती हे सार्वजनिकरित्या जाहीर करणं योग्य होणार नाही, ही अत्यंत वैयक्तिक बाब असल्याचं सनी लिओनीनं म्हटलंय. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्तानं सोशल मीडियावर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणनं तमाशा या चित्रपटाच्या सेटवरील एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर बरोबरचा एक फोटो शेअर केलाय. पण दीपिका आता या फोटोवरून सोशल मीडियावर ट्रोल होतीये. दीपिका प्रसिद्धी मिळवण्यासाठी रणबीरच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप नेटिझन्सनं केलाय. दीपिकानं हा फोटो पोस्ट करण्यामागचं नेमकं कारण काय असा सवालही उपस्थित केला जातोय. आता दीपिका या सगळ्याकडे कसं बघते किंवा याला कसं उत्तर देते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. अनिल शर्माचं दिग्दर्शक असलेल्या जीनियस या सिनेमाचं नवं गाणं रिलीज झालंय. हिमेश रेशमियानं संगीतबद्ध केलेलं हे गाणं देवनेगी आणि युलियानं गायलं आहे. या सिनेमातून अनिल शर्माचा मुलगा उत्कर्ष बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. सोशल मीडियावर सध्या या गाण्याची चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बॉय पिक्चर ट्रेंड सुरू आहे. आता तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरही बायोपिक बनतोय. या सिनेमात जयललितांची भूमिका कोण करणार याची उत्सुकता लागली आहे. जयललितांच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शेट्टी यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. अम्मापुराची थालायवी असं या बायोपिकचं नाव असणार आहे. तर दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.